Madar Yas Parvati'yle Utkuşlu Falandaz Anish Parvati'yle birinde bir kaplaş şubası Utkuşlu Falandaz'ı kapı geçti Yas Parvati'yle Utkuşlu Falandaz Jani Yas Parvati Dhawan'sa Paus Paus Padlay Tos Falandaz Anand Yadav Utkuşlu Falandaz Yas Parvati'yle आमचे या स्पर्धेचे आयोजक हरीश पाटील यांच्या शुभेच्छे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जरा जोरदार टाव द्या आनंदसाठी संघाला एक सुद्धा आहेत ते विजय सिंधी संघाचे त्यानंतर या स्पर्धेतील या स्पर्धेतील आपण सेकंड पारितोषिक देऊया रनर अप संघ रोख रक्कम 12,000 रुपये बॅट सुद्धा आहे आनंदसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट सुद्धा आहे आणि दिनेश पाटील यांच्या शुभासाठी देऊ त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ सेटल बॉईज संघ रोख रक्कम 12,000 रुपये मी उमेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छे कापू द्यायचे चला सेटल बॉईज संघाचे खेळाडू यायचे नानू सनील पाटील तन्मय उमेश पाटील यांच्या शुभेच्छे हे पारितोषिक देतो आम्ही रोख रक्कम 12,000 आणि ट्रॉफी या स्पर्धेतील उपविजेता संघ त्यानंतर या स्पर्धेची मालिका वीर संजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छे मालिकावीरची ट्रॉफी घ्यायची आणि मालिकावीरचा पारितोषिक पक्क करतो म्हणजे विजय सिसी संघाचा कोणताही खेळाडू नसून सेटल बॉईज संघाचा सनील पाटील मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी दाखवली आहे टेस्ट करतो या स्पर्धेतील मालिकावीर मागच्या स्पर्धेत सचिन सपकाळ मॅन ऑफ द सिरीज होते तेव्हा संघ त्यांचा चॅम्पियन संघ होता आजही त्यांचा संघ चॅम्पियन संघ मात्र सनील पाटीलने अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढी चांगली फलंदाजी अष्टपैलू कामगिरी त्यानंतर या स्पर्धेतील रोख रक्कम 25,000 व टेम्पी ट्रॉफी हा चॅम्पियन संघ आहे किरण पाटील साहेबांनी विनंती होती की आपल्या शुभेच्छे पारितोषिक द्यायचे रोख रक्कम 25,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफी आम्ही मंत्री साहेबांना सुद्धा विनंती होते आपण याच्या सर्व मान्यवरांनी पुढे यायचे आणि संघ आहे 9व्यांदा चॅम्पियन संघ ठरला आहे विजय सिसी जरा जोरदार डावले या संघासाठी यंदाच्या मोसमात आपण होतो 9व्यांदा चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजे विजय सिसी संघ आणि केके ट्रॉफीचा पहिला चॅम्पियन संघ कारण की केके ट्रॉफीचा पहिलंच वर्ष विनोद आणि केके ट्रॉफी पटकावली होती म्हणजे विजय सिसी या संघाने तसेच पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो आमच्या सर्व प्रेक्षकांचा ज्यांनी या स्पर्धेत आपल्याला बहुमूल्य वेळ दिला
त्यानंतर आपले आयोजक किरणदादा पाटील यांचे सर्व मित्रवर्ग, त्यांचा पूर्ण ग्रुप बीसीसी ग्रुप यांचाही आभार मानतो. त्यांनी या स्पर्धेची खूप मेहनत घेतली बीसीसी ग्रुप. आणि खूप मोठी स्पर्धा, लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा यूट्यूबवर सुद्धा एन्जॉय केली. आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि क्रिकेट म्हणलं की आपण प्रेक्षक मंडळ या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. म्हणे या स्पर्धेचे चॅम्पियन संघ होते तो म्हणजे बीसीसी संघ. Thank you.